गिरणी कामगार वारा संघर्ष सेवा समितीची गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी लोअर परेल बुद्ध विहार सभागृह येथे गिरणी कामगारांच्या उपस्थितीत झाली. या सभेत गिरणी कामगार व वारस यांच्या घराबाबतच्या पात्र आणि अपात्र बाबत चर्चा करण्यात आली. तसेच वंचित गिरणी कामगारांच्या मुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री दोन्ही स्टॅम्प मारलेले अर्ज वितरित करणे व वंचित गिरणी कामगारांबाबत पुढील दिशा काय असणार यावर सर्व उपस्थित गिरणी कामगारांबरोबर चर्चा करण्यात आली. गिरणी कामगारांच्या मुंबईतील हक्कांच्या घरांच्या प्रश्नांवर समितीचे अध्यक्ष आनंद मोरे काय म्हणाले पाहूया. आज आंबेडकर जयंती 14 एप्रिल आमच्या संघटनेच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक मासिक मीटिंग आमच्या असते तशी मासिक मीटिंग घेतली. मासिक मीटिंगमध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजे सध्या जे अपात्र आपले ज्या गिरणी कामगार 2010, 2011 आणि 2017 ज्यांनी फॉर्म नाही भरले त्यांच्यासाठी योग्य मार्गदर्शन केलं. कारण काय, मुख्यमंत्री असू किंवा सुनील राणे गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष, ते आम्हाला बोलले गिरणी कामगार आहेत कुठे, वंचित जे तुम्ही बोलताय ज्यांनी फॉर्म भरलं ते आहेत कुठे, मग ते एक मला लिस्ट द्या. म्हणलं लिस्ट वगैरे काय नाही, तर मी तो एक आम्ही नवीन फॉर्म काढले त्यांच्यासाठी की त्या लोकांनी काय करायचं, फॉर्म भरायचा कधी कामाला होते कधी सोडलं आणि मुख्यमंत्र्याला एक परत द्यायची आणि एक परत कामगार मंत्र्यांना, म्हणजे त्यांच्याकडे माहिती पडलं आपल्याला की एवढे लोक वंचित आहेत आणि त्याची एक पत्र आम्हाला, मग त्या पत्राच्या प्रतच्या आधारे आम्ही राज्य सरकारची पाठपुरावा करणार आहे किंवा 500 आहेत की 1000 आहेत की 2000. जेवढे गिरणी कामगार मी येत आपल्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो, जेवढे एवढे गिरणी कामगार वंचित आहेत त्यांनी प्रत्येकाने मुख्यमंत्र्याला अर्ज करा आणि त्याची परत आमच्या संघटनेला आणून द्या. त्यामुळे आम्हाला त्या आधारे आम्ही मांडू शकतो राज्य सरकारशी. दुसरी गोष्ट, बरेचसे गिरणी कामगार अपात्र आहेत आणि विशेष म्हणजे डॉन मिल आणि मोरारजी मिल त्यांना जे सर्टिफिकेट दिलं आहे ते पॅनन्सुलच्या नावाने दिले आणि ते पॅनन्सुलने सर्टिफिकेट दिलं आहे, पण ते काय फक्त स्टॅम्प मारलं आहे. तर स्टॅम्प मारल्यामुळं त्या बरेचसे गिरणी कामगार अपात्र केलं. तर त्यावेळेस आम्ही जे आता आमचा जो ग्रुप आहे गिरणी कामगार वारस सेवा संघर्ष समिती, तो सर्व ग्रुप आम्ही उपायुक्त कामगार उपायुक्त भोसले मॅडम त्यांना जाऊन भेटलो. आम्ही पहिले चौघेच बसलो होतो, नंतर जवळजवळ 20 जण होते. त्या मॅडमनं आम्ही रिक्वेस्ट केली, सर्वांना आतमध्ये घेतलं, त्यांच्यावर आम्ही चर्चा केली. तर ते बोलले मी ते सर्वांना अपात्र ह्यासाठी केलं की कमीत कमी डॉन मिलचं लेटर होती पाहिजे किंवा मोरा जमीनचं लेटर असेल त्याच्यावरती पाहिजे सर्टिफिकेट, तसे नसेल तर पॅनन्सुलच्या लेटरवरती पाहिजे, तरच आम्ही पात्र करेन. आणि त्यांचं आम्हाला पत्र आलं होतं की तुम्ही पात्र करा, पण मी त्यांना एकालाही पात्र करणार नाही. त्यांना मी परत पत्र लिहिले की तुम्ही आम्हाला रिस जे आहेत त्यांना सर्व्हिस सर्टिफिकेट द्या किंवा त्यांची नावं द्या, मग आम्ही तेव्हा त्यांना पात्र करतो. दुसरी गोष्ट, ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये फॉर्म भरलेत आत्तापर्यंत जवळजवळ 94,000 लोक पात्र झालेत. ऑफलाईनमधले 10,000 भरले होते त्यातले 4,000 आणि ऑनलाईनमध्ये 90,000, टोटल असे 94,000 पात्र झाले. अजून जवळजवळ आकडेवारी पाहता 55,000 ते 56,000 गिरणी कामगार अपात्र आहेत. अपात्र असतील किंवा कोणी कोणी डबल फॉर्म भरले असतील त्याची आता छाननी चालू आहे. तरी पण आम्ही त्या मॅडमना सांगितलं, बऱ्याचशा आता ती साधना मिळेल, साधना मिल लोकांना कुठली ते माहितीच नाही, ते साधना मिल जाऊन लाव, साधना मिलानंतर गुलाब मिल, गुलाब मिल नंतर फिक्टोरिया मिल, म्हणजे नावं काय लोकांना माहिती आहे त्यामुळे गोंधळ आहे. आणि माथुर्ल्या मिलचं लोकांना सर्टिफिकेट मिळत नाही, तर माथुर्ल्या मिलचं त्यांना सांगितलं की त्यांना त्यांच्याकडे कंप्लेंट केली, बोलले तसं आम्ही त्यांची कंप्लेंट तुमची लिहून घेतो आणि आम्ही पुढे पाठपुरावा करतो, त्याच्याबद्दल निर्णय काय घ्यायचा. दुसरी गोष्ट, आमचे पदाधिकारी श्रीकांत शिंदेसाहेबांना जाऊन भेटले, मनीषा मॅडम आणि अश्विनी मॅडम आणखीन दोघे तिघे पदाधिकारी जाऊन भेटले. त्यांनी सांगितलं की आमची लवकरात लवकर संबंधित मुख्यमंत्रीने संबंधित अधिकाऱ्याची संयुक्त मीटिंग घ्या. त्या मीटिंगमध्ये बरेचसे विषय आहेत की संपूर्ण गिरणी कामगाराचं मुंबईचं पुनर्वसन झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, ट्रान्झिटची जी घरं आहेत ती गिरणी कामगाराला मिळाली पाहिजेत, 12,000 ते 13,000 आहेत. दुसरी गोष्ट, जर एंट्रीची जागा कमी पडत असेल तर कांजुरी जागा आम्ही दाखवलेली आहे, 2015 त्याचा पाठपुरावा करतो, ती जागा घरासाठी वापरा. आणि जे गिरणी कामगार वंचित राहिलेत
त्यांना पुन्हा एकदा भरायला परमिशन द्या. पण ते काय बोलतात, सध्या इलेक्शन आहे म्हणजे निवडणुका आहेत, तर निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांना वेळ मिळणार नाही. तर रिझल्ट हा लोकसभेचा रिझल्ट 4 जूनला आहे, तो रिझल्ट झाल्यानंतर आपण पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री आणि संबंधित म्हाडा प्रशासन असू, BMC असू किंवा संबंधित कोण अधिकारी असेल, त्यांना आपण एकत्र बसून ती संयुक्त मीटिंग घेऊ असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिले. हो, काय त्याच्यामध्ये पण मॅडमकडे गोंधळ आहे. म्हणजे काय माहिती का, एका बापाला 4-4 मुलं होती, ते चौघांनी फॉर्म भरले, त्याच्यामधला एकच पात्र होणार, कारण चौघांचं काय चौघांना होणार नाही. तसंच बरेच लोकांकडे आता गेलेच लोक 82ला संप झाला, 18 जानेवारी 1982 त्या आता तो 6 वर्ष पकडलं आणि आत्ताचं वर्ष पकडलं, जवळजवळ 40 वर्ष झाले, 40 वर्ष होऊन गेले, 42 वर्ष झाले. तर बरेच लोकांना माहिती नव्हतं की भविष्यामध्ये आपल्याला घर मिळेल किंवा घराचे काहीतरी प्रयोजन होईल. पण असे लोक बरेचसे आहेत आणि त्यांनी पण 2010-2011 त्यांनी फॉर्म भरलेत, त्यावेळेस जर सरकारने त्यांच्याकडून जर डॉक्युमेंट मागून घेतली असती तर हा विषय येतच नव्हता. पण त्यावेळेस सरकारची पण काहीतरी अधिकाऱ्यांची त्यांची काही चूक झाली असेल, त्यांनी त्यावेळेस काही संघटनावरती प्रेशर घेतला होता की गिरणी कामगारचे फॉर्म भरून घ्या. मग त्यावेळेस कोणाचं सर्टिफिकेटवर काय बघितलं नाही, सर सगळं सर्वांचे फॉर्म भरून घेतले, कोण 70 होता कोण 80 होता, असे बरेचसे गिरणी कामगार आहेत आणि ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नाहीत ते आता सगळं फिरत आहेत, सगळ्या ऑफिसमध्ये जात आहेत गिरणी संघटनेच्या. पण आम्ही त्यावेळेस सांगितलं, आता पण ते सांगू इच्छितो की जे आता अपात्र झालेत त्या आकडा कमी आहे, तो आकडा जर प्रत्येक मिलकडे पाठवला प्रत्येक मिलकडे आणि मग त्या मिलने जर रेकॉर्ड तपासलं आणि त्या रेकॉर्ड तपासून जर मिल व्यवस्थापकाला त्यांनी जर सांगितलं की बा पात्र अपात्र, तर म्हाडाचं काम पण कमी होईल आणि त्यांनाच माहिती आहे हा गिरणी कामगार किती वर्ष काम केलं आणि किती महिने काम केलं आणि त्याच्यामध्ये तो पात्र अपात्र ठरू शकतो. गिरणी कामगारांसाठी आमचे आनंद मोरे साहेब जो लढा देत आहेत त्यांचा मी कार्यकर्ता आहे. आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना पात्र झाले आहेत, त्यांना म्हाडाचे फॉर्म वगैरे मिळाले आहेत, त्यांनी भरलेले आहेत, पण आत्तापर्यंत 400 ते 500 आमचे सभासद यापासून वंचित आहेत. तर त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या दालनी आणि गृहनिर्माण मंत्री यांच्याकडे पण 400 ते 500 विनंती अर्ज दाखल केलेले आहेत, तर आपण त्याची दखल घ्यावी व जे वंचित राहिलेत त्यांच्यासाठी परत एकदा म्हाडाचे फॉर्म ओपन करून त्यांनाही फॉर्म भरण्यासाठी पात्र करावे, हीच विनंती. नमस्कार, मी मनीषा पेडामकर, मी गिरणी कामगारापासून मी वंचित राहिलेली आहे फॉर्म भरण्यापासून. तर जसं अपात्र झाले अपात्र झालेत त्यांना पात्र केलेत, तसेच आमच्या वंचित लोकांसाठी मुख्यमंत्री व सरकारने लक्ष जातीने घालावे कळकळीची विनंती आहे. आणि ज्यांनी कोणी फॉर्म भरले नाहीत त्यांनी आमच्या संघटनेकडं संपर्क साधावा व त्यांच्याकडनं माहिती घेऊन फॉर्म विनंतीपत्र भरण्यास सुरुवात करावी. सचिन मनोहर चव्हाण, माझ्या वडिलांचं नाव मनोहर बापू चव्हाण. आज आमचा हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी अभिवंदन करतो आणि गिरणी कामगार संघटना आणि डॉन मिल संघटना एकत्र आम्ही येऊन जे वंचित आणि अपात्र हा विषय हा गंभीर प्रश्न आहे त्यात सोडवण्यासाठी आम्ही आज नियोजित म्हणून हा मीटिंग घेतलेली आहे. त्याबद्दल मी माझ्या पदाधिकारी आणि अध्यक्षपासून ते संघटना ज्या पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. पहिली गोष्ट आहे की प्रथम की अपात्र लोकांचे जे आजपर्यंत संघटना तिकडे गेलेली आणि संघटनाने पॅनेसुला लँड ह्यांचा एक लेटर देऊन त्या संपर्क साधला, पण जे या लोकांनी जे लीगल कार्यालय आहेत त्यामध्ये त्या लोकांनी जे पात्रता पूर्तता अजूनपर्यंत केली नाही, तर कृपया करून ही लवकरात लवकर गिरणी कामगार जे वारस आहेत जे अपात्र लोक भटकतात आहेत आणि त्या लोकांना लवकरात या कागदपत्र पडताळणी करून त्यांची पात्रता करावी आणि पुढे वाट चालण्यासाठी जे वंचित आघाडी येते आमची जी संघटना त्या लोकांना त्याच गोष्टीवर पात्रता करण्यासाठी पूर्तता लवकरात लवकर पूर्ण करावी. मी राज्य सरकार आणि येणारे जे मुख्यमंत्री अजूनपर्यंत आहे आणि उपमुख्यमंत्री यांना मी संपर्कात मी जे सर्व आहे आम्ही
त्यांनी आणि जे आता युतीची महाआघाडी संघटना आहेत, मोठी संघटना जी चाललेली आहे, म्हणजे युतीची सरकार चाललेली आहेत, माझं एकच ध्येय की आमच्या लोकांना जमीन लवकर मिळावी आणि पात्रता आणि अपात्रता आणि वंचित या सर्व लोकांना घरं मिळावी आणि हीच मी ध्येय ठेवतो. अजूनपर्यंत गिरणी कामगार 2005 पासून ते 2024 पर्यंत अजून लढा हा घेत आलेला आहे, अजून किती लढा घेणार. आणि ज्या रोजगार युवा पिढीपासून ज्या लोकांना रोजगार नाही आणि त्यांना नोकरी नाही आणि बाकीचे येणारे बाहेर लोकांना त्या लोकांना रोजगार मिळतो आहे, पण महाराष्ट्र राहणारे लोकांना मुलांना अजूनपर्यंत रोजगार मिळत नाही आहे. हेच फक्त ध्येय आहे की आमचं आम्हाला घर मिळावं आणि आम्हाला फक्त रोजगार मिळावं, हेच मी गोष्ट संपवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.